नमस्कार, मी विलास पडे, न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला 12वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. 12वीचा निकाल फॉर्म्युल्याबाबत अध्यादेश राज्य सरकारनं काढला आहे. CBSE प्रमाणेच हा फॉर्म्युला असणार आहे. त्यानुसार इयत्ता 10वीमधील बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या 3 विषयांचे सरासरी गुण यावर आधारित 30% गुण ग्राह्य धरले जातील, तर दुसरीकडे 11वी परीक्षेच्या वार्षिक मूल्यमापन त्यातली विषय निहाय गुण याचा 30% विचार केला जाईल. इयत्ता 12वी वर्षभरात अंतर्गत मूल्यमापन यातील प्रथम सत्र परीक्षा सराव चाचण्या तसंच मूल्यमापन यातील विषय निहाय गुण 40% गुण हे ग्राह्य धरले जातील. त्यामुळे आता जो फॉर्म्युला समोर आलेला आहे तो CBSE प्रमाणेच असणार आहे राज्यातल्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सुद्धा. त्यामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण आता त्यांचे 12वीचे मार्क्स नेमके कसे येणार आहेत त्याच्याबद्दलचा फॉर्म्युला राज्य सरकारनं जाहीर केला आहे आणि त्याचा अध्यादेश काढला आहे. हा फॉर्म्युला नेमका काय आहे, कसा आहे, आपण ग्राफिकच्या माध्यमातून एक नजर टाकूया. 10वीच्या 5 विषयांपैकी 3 विषयांचे गुण ग्राह्य धरले जातील. 11वीच्या सरासरी 5 विषयांची परीक्षा घेणार 12वीच्या पूर्व बोर्ड परीक्षा त्यातले सुद्धा गुण घेतले जातील. 12वीच्या प्रॅक्टिकल गुणांचा सुद्धा विचार केला जाईल. 10वीच्या गुणांची 30%, 11वीच्या गुणांचे 30%, 12वीच्या 40% गुणांवर आधारित हा संपूर्ण निकाल असेल. त्यात 10वीच्या 5 विषयांपैकी 3 विषयांचे गुण ग्राह्य धरले जातील. 11वीच्या सरासरी 5 विषयांची परीक्षा ग्राह्य धरली जाईल, त्याचे मार्क ग्राह्य धरले जातील. आणि यात प्रॅक्टिकलचे सुद्धा गुण मिळणार आहेत. एकूण ही नेमकी कशा पद्धतीनं निकाल लागेल आणि गुण दिले जातील याच्याबद्दलचा फॉर्म्युला आता समोर येतो आहे. खरं तर CBSEने हा फॉर्म्युला दिलेला होता आणि त्याच फॉर्म्युल्यावर आधारित हा 12वीचा निकाल असणार आहे. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर, 12वीची परीक्षा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण याच परीक्षेच्या गुणांवरती ठरतं की पुढे नेमकं विद्यार्थ्यांनी कुठे जायचं, त्याचे ॲडमिशन्स वेगवेगळ्या प्रकारचे हे 12वीच्या गुणांवर आधारित असतात बहुतांश. अशावेळी आता हा जो फॉर्म्युला आलेला आहे त्या फॉर्म्युल्याच्याबद्दल पालक विद्यार्थी यांच्या काही प्रतिक्रिया मिळू शकलेल्या आहेत का आणि नेमकं सरकारनं काय सांगितलं? विलास, CBSE प्रमाणेच थेट 12वीचे सुद्धा राज्य बोर्डाच्या मार्क्स देण्याची पद्धत असेल असं आज शासकीय जो अध्यादेश काढला आहे त्यावरच स्पष्ट होतं. याचं प्रमुख कारण असं सांगितलं जातं की CBSEला आंतरमूल्यांकन जे मार्क्स आहेत ते मोठ्या प्रमाणात दिले जातात आणि जे लेखी परीक्षेचे मार्क्स आहेत ते देखील ग्राह्य धरले जात होते. यामुळे राज्य बोर्ड आणि CBSE यांच्यामधला जो स्कोर असतो मार्क्सचा तो नेहमी कमी जास्त प्रमाणामध्ये दिसून यायचा. यामुळे यावेळेस राज्याच्या वतीने परीक्षा जरी घेतली गेली नसली तरी फॉर्म्युला मात्र 12वीला जो CBSE बोर्डचा आहे तसाच स्वरूपाचा राज्य बोर्डाने घेतलेला आहे. 10वीचे जे मार्क्स आहेत त्याचे 30%, 11वीचे 30% असे धरून धरलं तर 60% होतात आणि 12वीचे जे अंतर्गत मूल्यांकन करण्यात आलेल्या परीक्षा आहेत म्हणजे सत्राच्या पहिल्या सत्राच्या त्यानंतर इतर चाचण्या आणि इतर जे इंटरनल्स प्रॅक्टिकल्स एक्झाम असतात त्याच्या स्वरूपातले मार्क्स असं ग्राह्य धरून ते 40% देण्याचं ठरलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पूर्ण बोर्डाच्या परीक्षेच्या मूल्यांकनासाठी प्रत्येक महाविद्यालयांमध्ये एक कमिटी गठीत केली जाणार आहे. 7 जणांची कमिटी असेल. तिथले स्थानिक जे ज्युनियर कॉलेज आहे त्या कॉलेजचे प्राध्यापकांच्या अंतर्गत ही कमिटी असेल आणि त्याबाबत मूल्यांकन नंतर निकाल दिला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्या मूल्यांकनवर काही आक्षेप असेल त्या कमिटीच्या द्वारे त्यांचं निरसन केलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे राज्य सरकारच्या वतीने. विशेष म्हणजे याच्यानंतर आता सगळ्यात मोठ्या जी कसरत सुरू होणार आहे ती म्हणजे इतर ज्या परीक्षा आहेत त्यांचं भवितव्य काय कसं असणार आहे, तिथे प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे, कारण की 10वीच्या निकालानंतर 11वीची प्रवेश प्रक्रियासुद्धा अद्याप सुरू होत आहे
कॉलेजेस भलेही आता होणं सुरू होणं कठीण आहे सध्याची कोरोना परिस्थिती पाहता, पण फार काळ हे चालणार नाही आहे. कालांतराने कॉलेजेस ज्युनियर कॉलेजेस जसं 11वी 12वीचे सुरू करावे लागतील, त्याची प्रवेश प्रक्रिया जी 11वीची आहे ती देखील राज्य सरकारला पूर्ण स्पष्ट करावी लागणार आहे. तसाच काही समस्या 12वीच्या निकालानंतर उपस्थित होऊ शकतात. आता राज्य जे शिक्षण विभाग पुढच्या काही दिवसांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 12वीच्या मूल्यांकनाच्या बाबत स्वतःचे काही अडचणी असतील किंवा त्यांना इतर काही देण्यात आलेले गुणांक याविषयी काही प्रश्न असतील तर ते त्या कमिटीकडे जाऊन त्याच्याविषयी दाद मागू शकतील असंही सांगण्यात आलेलं आहे. नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर आपण थेट जाऊया